ताजा बातम्यांसाठी महानकार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नवीन नमुना होईपर्यंत 20 सवलत रद्दच्या निर्णयाला स्थगिती, वस्त्र उद्योग मंत्री असलम शेख व राज्यमंत्री यड्रावकर यांची माहिती। 20 सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीसाठीच्या अर्जामध्ये यंत्रमाग धारकांना हवा तसा बदल करून नवीन नमुना फॉर्मॅट तयार करून तो राज्य शासनाला सादर करावा, त्यावर शासन आणि यंत्रमाग धारक प्रतिनिधी एकत्रितपणे निर्णय घेऊन तो निश्चित करू। तोपर्यंत म्हणजेच 30 जून 2022 पर्यंत 27 HP वरील यंत्रमाग धारकांची 20 सवलत रद्द करण्याचा निर्णय स्थगित ठेवण्यात येईल। तोपर्यंत ऑनलाईन नोंदणीसाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देऊन 20 सवलत अनुदान चालू ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री असलम शेख आणि वस्त्र उद्योग राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली। यावेळी सहसचिव SD खरात उपस्थित होते। 27 अश्वशक्तीवरील यंत्रमाग धारकांना 20 सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी आणि जाहीर केलेली 75 पैशाची अतिरिक्त 20 सवलतीची न झालेली अंमलबजावणी या विषयावर वस्त्र उद्योग राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बुधवारी मुंबई येथील निवासस्थानी वस्त्र उद्योग क्षेत्रातील विविध सेक्टरमधील यंत्रमागधारक प्रतिनिधींनी बैठक आयोजित केली होती। यावेळी वस्त्र उद्योग आयुक्त नागपूर यांनी नुकतीच 20 सवलतीसाठी पात्र 970 उद्योजकांची यादी प्रसिद्ध करून उर्वरित सर्व 27 HP वरील यंत्रमाग उद्योजकांची 20 सवलत बंद करण्याचे आदेश व 27 HP वरील यंत्रमाग धारकांना जाहीर केलेली 75 पैशाची अतिरिक्त 20 सवलत आणि ऑनलाईन नोंदणीमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा झाली। चर्चेनंतर वस्त्र उद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वस्त्र उद्योग मंत्री नामदार असलम शेख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत या प्रश्नी भेटण्याची विनंती केली। त्यानंतर वस्त्र उद्योग मंत्री शेख यांच्या दालनात मीटिंग झाली, त्यामध्ये वस्त्र उद्योग राज्यमंत्र्यांनी यंत्रमाग धारकांच्या अडचणीविषयी सविस्तर माहिती विषयीत केली। राज्य सरकार आणि सर्व यंत्रमाग धारक प्रतिनिधी संयुक्तपणे नवा फॉर्मॅट निश्चित करतील, तोपर्यंत म्हणजे 30 जून 2022 पर्यंत 27 HP वरील यंत्रमाग धारकांच्या 20 दरातील सवलत रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा आणि ऑनलाईन नोंदणीसाठी 6 महिन्याची मुदतवाढ देऊन 20 सवलत अनुदान चालू ठेवण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे। या बैठकीस इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे सतीश कोष्टी, एअरजेट लूम असोसिएशनचे राजगोंडा पाटील, प्रकाश गौंड, रॅपियर लूम असोसिएशनचे गोरखनाथ सावंत, जागृती यंत्रमागधारक संघटनेचे विनय महाजन, राज्य वस्त्र उद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सोलापूर यंत्रमाग संघाचे पेंडाप्पा गडम, भिवंडी असोसिएशनचे पुरुषोत्तम वंगा आदी उपस्थित होते।